आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात झाली। वसुबारस सणाच्या निमित्ताने दीपावलीला सुरुवात झाली असून दीपोत्सवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नाशिकच्या रामकुंड येथील गांधी तलाव या परिसरात या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले। रामकृष्ण मिशन संस्था आणि नाशिक महानगरपालिका यांच्याकडून हा उपक्रम राबवला जातोय। गांधी तलावातील चारही बाजूंनी हजारोंच्या संख्येने दीप प्रज्वलित करण्यात आले। या उपक्रमात शेकडोंच्या संख्येने नाशिककर देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दीप प्रज्वलन केल्याने गांधी तलावाचा परिसर जो आहे तो दिव्यांच्या प्रकाशाने लखमळकटाने आपल्याला प्रकाशित झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सुंदर असं दृश्य जे आहे ते गोदाकाठावर निर्माण झाले आणि या उपक्रमात तरुण तरुणी असतील, महिला पुरुष आणि छोट्या बालक देखील सहभागी झाले आहेत। दिव्यांच्या संख्येने अनेक प्रकारचे आकार जे आहेत ते तयार करण्यात आले आहेत। राम नावाचं चिन्ह जे आहे ते देखील या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत आणि हजारोंच्या संख्येने हा दीप प्रज्वलित केल्याने नाशिकचा गोदाघाट जो आहे तो प्रकाशित झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। गांधी तलावातील मध्यभागी या ठिकाणी जो चौतारा आहे त्यावर देखील दीप प्रज्वलन करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात या दिव्यांचा प्रकाश जो आहे तो झगमगून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या उपक्रमात शेकडोंच्या संख्येने नाशिककर देखील सहभागी झालेत। खरं तर वसुबारस निमित्ताने आज दीपावलीला सुरुवात झाली असून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।